नमस्ते भारत, नमस्ते किसान। मैं गणेश किसान फिर से किसान कार्यशाला प्लेटफॉर्म पर आज कुछ नई जानकारी आपको दे रहा हूँ, क्योंकि नया इनोवेशन हो चुका है और उसका उत्पादन भी मैंने ले लिया है। मतलब कि कोई भी चीज़ को पूरा कंप्लीट करने के बाद उसको अगली बार के लिए आपको फिर से रिपीट करवाऊँ, ताकि वो मेरा R&D है, मेरा रिजल्ट मैंने लिया हुआ है। कुछ ऐसा ही रिजल्ट मैंने यहाँ पे सोयाबीन में लिया हुआ है, उसका थोड़ा सा मैं प्रारूप और स्वरूप दिखा देता हूँ कि इसमें क्या ड्रिंचिंग और क्या स्प्रे मैंने करवाया है किसान से और उसका क्या रिजल्ट उसको मिला हुआ है। तो सोयाबीन के प्लॉट में मैं आपको लेकर चलता हूँ। एक्चुअल सोयाबीन जिन जिन क्षेत्रों में होता है, सबसे ज़्यादा महाराष्ट्र में होता है, तो हो सके तो किसान मित्र समझ ले, मराठी में ही मैं संवाद करूँगा अगला वाला। और जिन भी किसानों को हिंदी में चाहिए तो मेरा नंबर है, आप मेरे से पूछ सकते हो, ठीक है। यह हमारे मित्र हैं जो पिछले 4 साल से मेरे साथ में यहाँ पे केला खेती कर रहे हैं। कोई भी खेती कर रहे हैं तो थोड़ा थोड़ा योग मार्गदर्शन, इनका योगदान इसमें रहा है। तो इस साल सोयाबीन की फसल में शुरुआती चरण से आज तक इन्होंने जो जो चीज़ें इसमें एप्लीकेशन की, वो थोड़ा सा मैं इनसे समझने का प्रयास करूँगा। इनका परिचय मैं आपको करवा देता हूँ। भैया, आपका परिचय बताइए। मराठीतून बोला, कारण सगळ्यात जास्त सोयाबीनचा रकबा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे। काही MP चे पण क्षेत्र आहेत, पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना ह्यावर्षी सोयाबीनमध्ये जे काही प्रॉब्लेम आलेले आहेत, स्टम्प बोरर असू द्या, येलो मोझॅक असू द्या, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या की तुमच्या प्लॉटमध्ये आजच्या कंडिशनला बिलकुल नाही आहेत, बरोबर, तर तुम्ही जेही स्प्रे शेड्यूल याच्यामध्ये घेतलेलं आहे ते तुम्ही तुमच्या हिशोबाने सांगा। फक्त आपण कुठे आहेत, कोणता पेरा तुम्ही पेरलेला आहे तो सांगा, मातीचा पोत पण सांगा, बरोबर, म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यांना भ्रम नको गेला पाहिजे की हा पेरा लागवड झाला पाहिजे। आपल्याला कोणत्या वानाविषयी बोलायचं नाही, परंतु शेतकरी जेव्हा आपल्या शेतामध्ये अपडेट होतो आणि अपडेट झाल्यानंतर जेव्हा त्याला उत्पादन चांगलं निघून येतं, ते उत्पादन आपल्याला लोकांना सांगायचं आहे आणि दाखवायचं आहे। थोडा परिचय आपला सांगा। नमस्कार सर, माझं नाव अनंत मिठारा मॅडम, राहणार काकणवाडा, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा। मी तर सोयाबीनची लागवड करेला 17/7/2024 17 तारखेला 6व्या महिन्यात करेला। इथं मी 2 स्प्रे घेतले किसान कार्यशाळा यांच्या गाईडलाईननुसार। मी पहिला फवारा घेतला 40 दिवसानंतर, जे गणेश भाऊने सांगितलं होतं। याच्यात अळीसाठी सोलोमन घेतलं बाहेरचं, एक बुरशीनाशक घेतलं, बुरशीनाशक हे आहे आपल्याजवळ पॉलीराम, ओके, हे बुरशीनाशक, आणि मिक्स मायक्रो न्यूटन घेतलं, ओके, प्रोटीन पावडर हे स्पीकर, आणि 13/40/13 पहिला स्प्रे, ओके। नंतर 25 दिवसानं दुसरा एक स्प्रे घेतला, त्याच्यात आपण केलागुरु जे येते लिक्विड, केलागुरुचं लिक्विड, हां लिक्विड घेतलं, 0.52 खत घेतलं, एक बुरशीनाशक घेतलं प्रायक्झा, ओके, आणि कोराजन घेतलं अळीसाठी, बरोबर। त्यावेळेला स्टेम बोरोचा फार अटॅक असतो, म्हणजे पहिले 35 ते 40 दिवस, त्याच्यानंतर पुढचे जे 15-20 दिवस असतात, म्हणजे त्या टायमाला फुल बोल लागण्याचा टाईम असतो, तर त्या टायमाला जो स्टम्प बोरर असतो, स्टम्प बोररचा फार मोठा प्रादुर्भाव तुम्हाला सोयाबीनमध्ये पाहायला मिळतो। आणि स्टम्प बोरर हा जो असतो ना, हा ज्या वेळेला फुलपाती येते आणि फुलपाती आल्यानंतर ते शेंगकडे जेव्हा वळतं ना सोयाबीनचं झाड, त्या टायमाला तुम्हाला लक्षात येत असेल की झाडं वरनं शेंडा पडायला सुरुवात होते, बरोबर होते ना, तर ते तुम्ही बघितलं असेल। जर का त्याला तोडलं तुम्ही त्या झाडाला, तर तिथं स्टेम बोरर असतो, आतमध्ये सुंडीसारख्या आळ्या असतात, त्याला आपण स्टेम बोरर म्हणतो। तर तुम्ही जे नंतरचा जो स्प्रे घेतला याचा, जसं कोराजनचा, तर तो कोराजनचा स्प्रे त्याच्यावरती काफी असरदार आहे। आता ह्यावर्षी आपण जेवढेही स्प्रे किंवा जेवढंही रासायनिक केलं, हे रासायनिक तंत्र होतं, बरोबर, याच्या पुढचं जेही सोयाबीनचे प्लॉट किंवा आता आपल्याकडे हरभरा लागेल, तर हरभऱ्याला आपण जैविकमध्ये काम करू, बरोबर, जैविकमध्ये आपलं जे भूप्रहरी आहे त्या भूप्रहरीचे आपण प्रयोग करू। पण आजच्या तारखेला तुम्हाला याचे जे रिझल्ट मिळून आले, जसं केलागुरु किट 13/40/13 किंवा 0.52 हा योग्य वेळेला जर स्प्रे केला, तर आज तारखेला एका झाडावरती तुमच्या 90 ते 120 शेंगा लागलेल्या आहेत। तुम्ही झाडांची
हे दाखवू शकतात जे स्ट्रक्चर आहे ते, बरोबर? कोणतंही झाड घ्या, म्हणजे ह्या झाडांना शेंगा एकदम पद्धतशीर लागलेल्या आहेत. कुठेही घ्या शेंगा, म्हणजे शेंगा लदरलेल्या आहेत, आपण याला लदरलेल्या शेंगा सुद्धा म्हणू शकतो. एकदम बढिया. म्हणजे हा जो रिझल्ट आहे, तुम्हाला काय वाटतं अनंता भाऊ, आजपर्यंत तुम्ही सोयाबीनचे भरपूर प्लॉट बघितलेले आहेत इकडे, आणि इकडे सोयाबीनचा चांगला रकबा आहे, ह्या वर्षी तुम्ही हे जे स्प्रे घेतले याचे काही वेगळे रिझल्ट तुम्हाला दिसून आले का? खूप वेगळे रिझल्ट आहेत आणि 100% रिझल्ट आहे त्याचे, कारण की क्वालिटी अशी कोणीच याची सोयाबीनची नाही आहे. आता आज तारखेला शेतकऱ्यांचं झालेलं काय आहे की झाडाचे पूर्ण पानं हे पिवळे झालेले आहेत आणि पानं खाली पडायला लागले. आता भरपूर शेतकऱ्यांचं हे आहे की याला लीप करली हा सॉरी येलो मोजॅक आलेला आहे, तर शेतकऱ्यांनी इथं स्टॉप व्हायला पाहिजे, कारण सोयाबीनचा हा लास्ट टाईम आलेला आहे. ह्या टायमाला आता कोणत्याही प्रकारचा स्प्रे वगैरे घेऊन त्यांना कोणत्याही प्रकारचं बेनिफिट मिळणार नाही, तर त्यांनी इथं थांबायला पाहिजे. थांबून जे तुम्हाला उत्पादन मिळेल ते उत्पादन घ्यायला पाहिजे, बरोबर? आता तुमच्याकडे उत्पादन अजून प्लस काय येईल, तर तुमच्याकडे हा जो हिरवळपणा आहे प्रत्येक झाडावरती, हे पूर्ण जे क्लोरोफिल आहे, ह्या क्लोरोफिलमुळे होईल का? तुमचे दाणे जे आहेत एकदम टपोरे भरले जातील आणि टपोऱ्या दाण्यांमध्ये ऑइलचं प्रमाण जास्त असतं, तेलाचं प्रमाण. आणि जसं केलागुरु किटचं लिक्विड जे तुम्ही मारलं त्याच्यामध्ये जो ऑक्झिन आहे तो आहे सायटोकायनिन, आणि सायटोकायनिनमुळे ऑइलवर्गीय जी पिकं असतात त्याच्यामध्ये तेल जे असतं ते वाढवण्याचं काम ते करतं, म्हणून तुम्हाला हे रिझल्ट आलेले आहे. आणि त्याच्यासोबत प्रोटीन पावडर आपलं आणि मिक्स न्यूट्रिशन, याच्याने तुम्हाला तर अप्रतिम, तुम्ही गेल्या 3 वर्षापासून त्याचे स्प्रे करतायत तर तुम्हाला त्याचे रिझल्ट जाणवतायत. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला असं वाटत असेल की गणेश फक्त केळी पिकासाठीच गाईडलाईन करतो, तर नाही, प्रत्येक पिकासाठी माझ्याकडे छोट्या छोट्या ट्रिक्स आहे. परंतु होतं काय की केळीच हा महासमुद्र आहे, त्या महासमुद्रातच मला वेळ मिळत नाही आहे, म्हणून ह्या बाकीच्या पिकांकडे माझं लक्ष जे आहे, फक्त जे जवळचे शेतकरी आहेत त्यांना छोट्या छोट्या ट्रिक देतात, कारण हे शेतकरी आजच्या आधुनिक शेतीमध्ये पारंगत आहेत, जे सांगितलं ते करायला तयार आहेत, त्याच्यामुळे त्यांना उत्पादन चांगलं मिळतं आहे. ओके, ठीक आहे.